नमस्कार ऑलराउंडर व्लॉग्स सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीसाठी। आज आपण बालुशाही तयार करणार आहोत। तर बालुशाही तयार करण्यासाठी सुरुवातीला 2 वाट्या मैदा घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ, गोडाच्या पदार्थाला टाकल्यावर गोड पदार्थांना खूपच छान चव लागते, 1/2 टीस्पून खायचा सोडा, हे सर्व टाकत असताना पूर्ण मिक्स करत राहायचे। त्यानंतर 1/2 वाटी साजूक तूप, नसेल तर दुसरे तूप टाकले तरीही चालते, तूप पण पूर्ण त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1/2 वाटी आपल्याला या ठिकाणी दही टाकायची आहे। दही साधारणतः सकाळी टाकलेले असेल तर संध्याकाळी ती वापरायची, जास्त दिवसाची दही नको आहे। तूप, साखर, मीठ, सोडाखार हे सगळं आपल्याला अँटीक्लॉकवाईज आपल्याला मळायचं आहे एकाच डायरेक्शननं। अशा पद्धतीने ते पीठ मिक्स होतं, पूर्ण एकाच अँगलने आपल्याला पीठ मिक्स, कणिक मळताना जसं आपण जोर देतो त्या पद्धतीने मळायचं नाही। त्यानंतर साधारणतः 1/2 वाटी ते 1/2 वाटी आपल्याला पाणी लागतं, जास्त पाणी टाकायचं नाही, एकाच अँगलने ते भिजवायचं, जास्त प्रेस करायचा नाही। जास्त प्रेस केला तर आपल्या बालुशाहीला लेयर येत नाही, त्यामुळे कणकेसारखे मळायचे नाही। हलक्या हाताने ते एकाच क्लॉकवाईज आपल्याला ते पीठ मळायचं आहे। या पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आहे, कणकेचा गोळा करायचा आहे। आता ते 20 ते 25 मिनटं झाकून ठेवायचे। त्यानंतर ज्यावेळेस आपण झाकून ठेवतो त्याच दुसऱ्या साईडला आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। एका पसरट भांड्यामध्ये 1/2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 1/2 वाटी पाणी टाकायचं आहे। ते 5 मिनटं आपल्याला सारखं साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आहे। साखर विरघळत हलवल्याने पटकन विरघळते। 5 मिनटं फुल गॅसवर असा पाक झाला। या ठिकाणी बघा, अजून पूर्ण पाक झालेला नाही आहे। 5 मिनटं झाल्यानंतर 5 मिनटं मंद आचेवर असं एक तारी पाक येईपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। जास्त घट्ट पण पाक करायचा नाही आहे। त्यानंतर आपण झाकून ठेवलेल्या पिठाचे आता छोटे छोटे गोळे करायचे, जास्त प्रेस करायचा नाही आपल्याला। त्या ठिकाणी अगदी चिकन गोळा करायचा नाही, एका लाटण्याच्या साह्याने आतमध्ये होल पाडून घ्यायचं, जेणेकरून होल पाडल्यामुळे तळत असताना आतमध्ये पण तेल जाणार आणि आतून पण तो बालुशाही छान क्रिस्पी असं भाजली जाणार, तळली जाणार। म्हणून आपल्याला लाटण्याच्या साह्याने आपण त्या ठिकाणी गोल या पद्धतीने होल पाडून घ्यायचं आहे। जास्त त्या ठिकाणी त्याला आकार देत बसायचा नाही, जेवढं आपण लेअर ठेवू तेवढे आपली बालुशाही क्रिस्पी आणि खायला छान लागणार, या पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता मध्यमाचेवरती आपल्याला हे ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। जसे शंकरपाळे आणि अनारसे तळताना आपण घाई करत नाही, मध्यमाचेवर तळतो, त्याच पद्धतीने बालुशाहीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे, जेणेकरून ती आतमध्येपर्यंत पूर्ण तळली जाणार, मध्ये कच्ची राहणार नाही। फुल गॅसवर पटकन ब्राऊन रंग होतो पण आतमध्ये कच्ची तसेच राहते, म्हणून मंद किंवा मध्यम आचेवरती आपल्याला हे बालुशाही अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे। असा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे। तळून झाल्यानंतर आपण जो आपण पाक तयार केलेला आहे एक तारी पाक, त्या पाकामध्ये गरम गरमच हे बालुशाही थोडंसं तेल काढून निखळून त्या ठिकाणी डायरेक्ट त्या पाकामध्येच टाकायचं आहे। गरम गरम टाकल्यामुळे, पाकात टाकल्यामुळे तो पाक आतमध्ये पूर्ण बालुशाहीच्या आतमध्ये रुजतं। बघा, गरम गरम टाकल्यामुळे कसे बबल्स त्याला येत आहेत, म्हणजे आतमध्ये बालुशाहीचा पाक जातो आहे। अशा पद्धतीने 2 मिनटं ठेवायचं आहे। 2 मिनटानंतर ती बालुशाही एक भांड्यात काढून घ्यायची आहे। बघा किती हलवाईपेक्षा क्रिस्पी आणि छान अशी बालुशाही घरच्या घरी तयार झालेली आहे। अगदी
50 रुपया खर्चामध्ये जवळजवळ 500 रुपयाची बालुशाही आपण घरी करू शकतो। सगळ्यांना एखाद्या कार्यक्रमासाठी सुद्धा पाहुणे आले तर आपण गोडसाठी असा पदार्थ करू शकतो। बघा किती रसाळ अशी बालुशाही तयार झाली। आवडल्यास नक्की लाईक